सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिरडून येथील न्यू सुनील शेती सेवा केंद्राच्या समोर बोरगाव येथील टोलनाका टोलनाक्याच्या 20 किलोमीटर परिघातील स्थानिक गावातील संपूर्ण वाहनधारकांना टोलमुक्त झाला पाहिजे। स्थानिकांना कसलेही पासची रक्कम भरून न घेता संपूर्ण वाहनांना टोल फ्री करावा। तसेच खरशिंग फाटा येथील उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करा। शिरडून येथील अग्रणी नदीवरील सर्व्हिस रोड पुलावर प्रचंड खड्डे पडले आहेत, तो रस्ता डांबरीकरण करा व अग्रणी नदीवरील दोन्ही बाजूचे नवीन पुलाचे काम पूर्ण करा। नरसिंहगाव येथील सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करा। कुची येथील सर्व्हिस रोड लगतच्या रस्त्याचे काम पूर्ण करा। नरसिंहगाव येथील सर्व्हिस रोड लगतच्या जायगव्हाण रोड रस्त्याचे डांबरीकरण करा। हायवेलगतच्या गावांच्या आतील गावांच्या नावांचे फलक लावण्यात यावेत। अलकुडियम येथील सर्व्हिस रोडवरती गतिरोधक करण्यात यावे। या व इतर मागण्यांसाठी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सोलापूर व कोल्हापूर येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी व कवठेमांकाळ येथील नायब तहसीलदार संजय पवार उपस्थित होते। त्यांनी उद्या मंगळवार दिनांक 27 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, वैभव बोगार, शरद पवार, विनायक पाटील, मधुकर पाटील, संजय पाटील, शिवाजी कदम, अरुण भोसले, प्रशांत कदम, गणेश पाटील, सहदेव गुरव, अविराजेश शिंदे, संजय चव्हाण, रावसाहेब भोसले, सुरज पाटील, बापूसाहेब तंगडे, अमोल वनखडे, विश्वास साखरे यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला। यावेळी सचिन करगणे, गोपाळ पाटील, अनिल परीट, वैभव सरवदे, गजानन कांबळे, रजनीकांत पाटील, दिग्विजय शिंदे, प्रभाकर पाटील, संतोष काटे, स्वप्नील पाटील, सचिन सोनवणे, अमित पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रशांत पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, नितीन बागडे, अधिक पाटील, दत्ताजीराव शिंदे व स्थानिक गावातील वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष समितीच्या वतीने आज शिरडून येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। त्यामधील ज्या मागण्या होत्या त्या जे बोरगाव येथे जो टोल नाका आहे तो टोल नाका त्या टोलनाक्याच्या 20 किलोमीटर परिघातील संपूर्ण गावांना, ते मग मिरज तालुक्यातील असतील, तासगाव तालुक्यातील असतील किंवा कवठेमंगा तालुक्यात असतील, संपूर्ण गावांना तो टोल फ्री झाला पाहिजे। त्यामध्ये पास वगैरे कसलेही दिले गेले नाही पाहिजेत। त्याचबरोबर शिरडून येथील आग्रे नदीवरती जो काही रस्ता आहे तो जुना पूल आहे, त्यामध्ये गुडघ्यावरे खड्डे पडलेले आहेत, त्या रस्त्यावरून लहान मुले शाळेला जातात, अक्षरशः पावसामध्ये तर चालणं शक्य नाही। त्याचबरोबर अनेक वेळा अपघात झालेले आहेत। शिरडूनच्या आग्रे नदीवरील दोन्ही बाजूला नवीन पूल झाला पाहिजे सर्व्हिस रोडवरती, त्याचबरोबर नरसिंहगावचा सर्व्हिस रोड झाला पाहिजे, त्याचबरोबर खरशिंग फाटा येथील उड्डाण पूल झाला पाहिजे, विठ्ठलवाडी येथील उड्डाण पूल झाला पाहिजे व कुची येथील सर्व्हिस रोड लगतचे काय रस्ते असतील ते पूर्ण झाले पाहिजेत। हायवे लगतची संपूर्ण कामं पूर्ण झाली पाहिजेत। त्याचबरोबर नावांचे फलक कुठेही लावण्यात आलेले नाहीत, तर हायवेवरती आतील गावांच्या हायवेच्या आतील जी गावं आहेत ते अनेक जण चुकून पुढे जातात, तर त्या गावांची नावांचे सर्व संपूर्ण गावांचे फलक या हायवेवरती तातडीने लावले पाहिजेत। आणि प्रमुख मागणी जी काही 20 किलोमीटर परिघातील टोलनाक्याच्या त्यामध्ये जे टोलनाका हा फ्री झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यामध्ये NHAI चे सोलापूरचे, NHAI चे कोल्हापूरचे अधिकारी ते उपस्थित राहिले होते। या सर्व अधिकाऱ्यांनी उद्याच्याला कलेक्टर ऑफिसच्या दालनामध्ये उद्या 12 वाजता आमच्या शिष्टमंडळावर बैठक लावलेली आहे आणि त्यामध्ये पुढला निर्णय ठरेल आणि त्या निर्णयानुसार पुढल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। काय अल्टिमेटम काय देते, काय अल्टिमेटम देते सर? आता जर समजा आमच्या ह्या सगळ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र आमच्या मागण्या पूर्ण न करता जर त्यांनी असाच टोल चालू ठेवला तर तो टोल आम्ही उद्ध्वस्त करू अशा पद्धतीची भूमिका येणाऱ्या काळात आम्ही टोल संघर्ष समिती घेतो। 4 टप्प्यामध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे, त्यामध्ये अजूनही काही त्रुटी असतील तर ते आता जसं रिप्लांटेशनचं आम्ही कॉन्शियसमध्ये मी अगोदर झाडं वगैरे लावलेली आहेत, काही त्यामधली काही जमिनीत काही मृत अवस्थेत आहेत किंवा काही ठिकाणी अजून लावायचं काम चालू आहे आणि ते काम या पावसाळ्याच्या पूर्वी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न कुठं लावले तुम्हाला त्याची प्रत साधार भरपूर पाहिजे असेल। पण ह्या अशा पद्धतीच्या फुला झाडाचे झाडांना परवानगी आहे का? मेडियन प्लांटेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि जे ॲव्हेन्यू प्लांटेशन आहे त्यामध्ये पण आपण बऱ्याच ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे, त्याची आकडेवारी आता मला सांगा ह्या अशा पद्धतीच्या फुलझाडांना या ठिकाणी महामार्गावर परवानगी आहे का? झाडं कोणत्या पद्धतीने लावायची? ज्या नियमानुसार जे IRC त्याचे गाईडलाईन्स आहेत, IRC SP याच्यासाठी आहे प्लांटेशनसाठी, त्यानुसारच आपण सगळे हे करतो, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानुसारच आपण सर्व हे झाड वगैरे लावण्याची कारवाई आहे। दिशादर्शकमध्ये जो की अक्षम हलगर्जीपणा दिसून येतो, 7-7 लोकांचे मृत्यू होतात फक्त दिशादर्शक नसल्यामुळे, याला जबाबदार कोण आहे? ज्या आपल्या ज्या याच्यामध्ये कॉन्सेशन ॲग्रीमेंटमध्ये ज्या ज्या जंक्शन्स जे ठिकाणचे आपले जे होते सर्व ठिकाणी आपण लावलेले आहेत, काही अजून असे काही निदर्शनं असे येत आहेत की एका दुसऱ्या गावाचं राहिलेलं आहे तर आपण ते गावाचे नाव वगैरे असं नामफलक आपण लावण्याची
ज्या ठिकाणी सेफ्टी रोड सेफ्टी हा सध्या म्हणजे आमच्यासाठी पण हा सर्वोच्च पॉईंट आहे आणि रोड सेफ्टीच्या दृष्टीनं ज्या काही त्रुटी आम्हाला निदर्शनात येत आहेत आम्ही या मृत्यूच्या कारणीभूत ज्या लोकांचे मृत्यू झाले त्या मृत्यूच्या कारणीभूत त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल करणार आहात का? कारण का तुम्हीच आत्ता बोलला की सेफ्टी हा रोड सेफ्टी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा निरंतर कसं आहे रोड सेफ्टी हा निरंतर आपल्याला त्यामध्ये डेव्हलपमेंट जसं जसं काम केल्यानंतर अजून पुढे काही आपल्याला काही गोष्टी निदर्शन असेल की या ठिकाणी आपल्याला हे करायला पाहिजे. आपण आमचे पोलीस प्रशासन आहे वाहतूक त्यांच्याशी आमचे कायम त्यांचा संवाद सुरू आहे आणि त्या ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत अजूनही आम्ही मॅक्झिमम आम्ही सगळीकडे केलेले आहेत. रोड सेफ्टी मेजर सगळी आम्ही घेतलेले आहेत त्याचं पूर्ण तिचं मूल्यांकन झाल्याशिवाय आम्ही ट्रॅफिक चालू केलेलं नाही आहे त्या ह्याच्यावर. परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टर कुचराईपणा केले किंवा त्या कारणीभूत ठरले मृत्यूस त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का त्यांना पनिशमेंट करणार का? ज्या गोष्टी आहेत ते कायदेशीर ज्या गोष्टी आहेत पोलीस प्रशासन जर करणार तशा काही त्रुटी अजून आले तर ते त्याच्या उचित कारवाई करतात. त्या नॅशनल हायवे सध्या यामध्ये जेव्हापासून मार्ग हा सुरू झाला तेव्हापासून अपघाताचं सरासरी प्रमाण तुम्ही काय काढले आहे? एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो याच्यापेक्षा अपघातात वाढ झालेली आहे हे तर मान्य अपघातामध्ये वाढ हे स्पीडमुळे स्पीड जे आहे लोक जे वेगमर्यादा असतात त्या वेगमर्यादेपेक्षा दुप्पट स्पीडनं ते जात आहेत. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे हे अपघातामध्ये संख्या वाढत चालली. सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे मंकाळ.